उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शिवसैनिकांची पायी यात्रा, हाती भगवा घेऊन मुंबईकडे रवाना। उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील दोन शिवसैनिकांनी पायी यात्रा सुरू केली आहे। सांगलीतून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवसैनिक मुंबईकडे रवाना झालेत। सांगली शिवसेनेच्या वतीने यावेळी दोघा शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या। शिवसेनेतल्या उभ्या फुटीनंतर शिवसेना कोणाची याबाबत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। नेते, आमदार, खासदार हे शिंदे गटांमध्ये जाऊन सामील झालेत। मात्र तळागाळातला शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं मत व्यक्त करत सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग येथील दोघा शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी पायी यात्रा सुरू केली आहे। अजय कलगुंडा पाटील आणि अक्षय अशोक बुरुड अशी या दोघा शिवसैनिकांची नावे आहेत। शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे दोघंही उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबई येथील मातोश्रीकडे पायी हिंदुत्वाचा भगवा आणि बाळासाहेब उद्धव साहेबांचे प्रतिमा घेऊन रवाना झालेत। रोज 30 किलोमीटरचा पायी प्रवास असणार असून 7 ते 8 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचतील असा विश्वास या दोघा शिवसैनिकांनी व्यक्त केलाय। आज मिरज तालुक्यातील आरगावचे सुपुत्र शिवसैनिक अजय पाटील आणि शिवसैनिक अक्षय बुरुड हे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात हे राजकीय संकट घोंगावत आहे याचं कुठंतरी एक शल्य शिवसैनिकांच्यात आहे की एक जवळच्या माणसानं हे बंड केलं आहे, पण शिवसैनिक आणि शिवसेना पक्षातले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठाम आहेत। हा विश्वास देण्यासाठी ग्रामीण भागातील जनता शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमाग आहे, आदित्यजी ठाकरे यांच्या पाठीमाग आहे हे दर्शवण्यासाठी हे दोन शिवसैनिक आज सांगलीच्या शिवतीर्थाहून मातोश्रीकडे पायी चालत उद्धवजींची भेट घेण्यासाठी निघत आहेत। शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय संजीवबापू विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ठिकाणी हे रोज 30 ते 35 किलोमीटरचं अंतर पार करून त्या ठिकाणी मुक्काम करून हे शिवसैनिक आदरणीय पक्षप्रमुखांना जाऊन भेटणार आहेत। सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, शिवसैनिक त्याचबरोबर या जिल्ह्यातील जनता ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी आहे हा विश्वास देण्यासाठी हे दोन शिवसैनिक जात आहेत। आज आम्ही सांगली शहर, सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आणि अंगीकृत संघटनेच्या वतीनं त्यांना आज शुभेच्छा दिल्या आणि आज हे पदयात्रेनं उद्धवजींना भेटायला जात आहेत। हाच शिवसैनिक आहे जो बाळासाहेबांचा आहे, हाच शिवसैनिक आहे जो उद्धवजींचा आहे, तोच शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी आहे। एवढी ग्वाही या दोघांनी दिलेली आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलो। जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।